पुण्यामधल्या एका तरुणीच्या आत्महत्या प्रकरणानं वेगळंच वळण घेतलं आहे. इमारतीवरून उडी मारून तरुणीनं आत्महत्या केली. एका मंत्र्यासोबत असलेल्या प्रेमसंबंधातून आत्महत्या केल्याची चर्चा. पुणे शहर भाजप महिला आघाडीच्या वतीनं पोलीस तपासाची मागणी करण्यात आली. मानवडी भागात एका 22 वर्षीय तरुणीनं इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी रात्री घडली आहे. त्या तरुणीनं आत्महत्या का केली याची माहिती अद्याप समजू शकलेली नाही. प्रेम संबंधातून ही आत्महत्या केल्याची चर्चा सुरू असून पोलीस आता तपास करत आहेत. पूजा चव्हाण असं आत्महत्या केलेल्या तरुणीचं नाव असून या प्रकरणी मानवडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पूजा चव्हाण नावाच्या मुलीने बिल्डिंगच्या तिसऱ्या मजल्यावर उडी मारून आत्महत्या केलेली आहे. या प्रकरणाची चौकशी व्हावी याचं निवेदन आम्ही पोलीस आयुक्तांना दिलेलं आहे. कारण ती मुलगी 7 दिवसापूर्वी पुण्यामध्ये आलेली होती. कोणता तरी क्लास तिने जॉईन केलेला होता, त्याच्यासाठी ती पुण्यामध्ये आलेली होती. आणि 7 दिवसात जर तिने अशी सुसाईड केली असेल किंवा आत्महत्या केली असेल तर तिला आत्महत्या तिने नक्की केली का तिला कोणी आत्महत्येस प्रवृत्त केलं का हा एक घडून आणलेला प्रकार होता ह्याच्याबाबत चौकशी व्हावी असं निवेदन आम्ही आयुक्तांना दिलेलं आहे. दरम्यान या पुण्यातल्या आत्महत्या प्रकरणी भाजपनं चौकशीची मागणी केली आहे. की या संदर्भात तात्काळ पुणे पोलिसांनी कारवाई केली पाहिजे, त्याचं तथ्य बाहेर काढलं पाहिजे आणि जे काही सत्य असेल ते सत्य बाहेर आलंच पाहिजे. सत्य लपवण्याचं काही कारण नाहीये, सत्य बाहेर आलं पाहिजे.